मी तुम्हाला सगळ्यांना सिद्ध करून देईन की त्या दोघांना लग्न करायचं एकमेकांशी. आजची तारीख आणि वेळ लक्षात असू दे. जाऊन द्या आप्पा, सोडा आता सगळं. चला रे, चला चला. आप्पा, हे सगळे जरी हसत असले ना तरी मला खात्री आहे तुम्ही जे आता बोललात ना ते सिद्ध करून दाखवाल या लोकांना. मी तुमच्या पाठीशी आहे, माझा पाठिंबा आहे तुम्हाला. आप्पा आप्पा हो, ऐका आप्पा आप्पा. तू कुठे चाललीस? जग आप्पानं खूप रागवलेत. मी घरी जाऊन ती क्रोधनाशक वटी आहे ना ती उगाळून आप्पांना लावून देते. अगं, आता तर क्रोधनाशक वटींनी त्यांना आंघोळच घालावी लागेल. बरं, ते जाऊ दे. आधी नचिकेतकडे जाऊया आपण, म्हणजे हा डाव त्यांनी कसा उलटवला हे बघायला नको. चल चल. हा चल चल. कैडी माता की जय. जय आई शपथ. कैडी तुला ना मेडल दिला पाहिजे. थँक्यू. बट बाय द वे, मेडल्स वगैरे जाऊ देत. तू मला सांग, तुला आशीर्वाद काय देऊ? काय देतेस? या, तुला ना लवकरात लवकर एखादी स्वीट आणि क्यूट गर्लफ्रेंड मिळते. शपथ. असला आशीर्वाद देणार असशील ना तर रोज येऊन पाया पडेन मी तुझ्या. चल. कॅडी माता की जय. कॅडी माता की जय. हळू हळू. कॅडी, इट वॉज फॅन्टॅस्टिक टुडे. येऊ का रे? अरे सई देवकी, या या या. पाणी आण. बसा बसा. ए बघ, फार वेळ नाहीये आमच्याकडे, पटकन सांग. आता सभागृहात झालं ते काय होत? हो ना, अचानक काय सुचलं तुला? इट वॉज अ मास्टर स्ट्रोक साई. कॅडी कडूनच ऐका आता. ओके फाईन. सो मी आधीच ठरवलं होतं की तुझ्याबद्दल आणि नॅक बद्दल सगळं सांगून टाकत. बट देन नॅक वॉजंट ओके विथ इट. And I knew he would convince me out to change my decision. म्हणून मी माझ्या फ्रेंडकडे गेलो होते त्या रात्री. देन तिकडे जाऊन आय गिव्ह इट अ थॉट अँड आय रिअलाइज की मी जर का नॅक आणि साईबद्दल सगळं सांगून टाकलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल. अँड ओल्ड फॉक्स डोंट रिसीव्ह इट वेल, बिकॉज त्यांची तेवढी मेंटॅलिटीच नाही आहे. राईट? म्हणजे इन शॉर्ट काय, इट विल ऑल बी ओवर. हो ग. बट देन मला असंही नको होतं की नॅक आणि माझ्याबद्दल काहीतरी चुकीचं पसरावं. म्हणून आय डिसाइडेड की मी डिरेक्टली सगळ्यांसमोर बांडलच लागते. अरे सिक्सरच मारलाय कॅडीने, बॉल सरळ स्टेडियमच्या बाहेर. कॅडी माते की जय. ठीक आहे. When you initially started to fight, मला कळलंच नाही. I was totally confused. But then you winked at me, मग मला कळलं तुझ्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे. हुशारच निघालीस ग, मोठ्या संकटातून वाचवलंस. हो खरंच, खूप खूप धन्यवाद कादंबरी. ओ कम ऑन, एवढे फॉर्मल का वागता तुम्ही? इट्स ओके. पण सुंठी वाचून खोकला गेला हे फार बरं झालं. आता हे जरा शांत बसतील. हो अजी, पण इथून पुढे आपण समोर जरा जपून बोला. हे आत्ताच कस बस निस्तरलंय, इथून पुढे काही गोंधळ नको. हो बाई. यू आर थिंकिंग टू गेट मॅरिड टू मी? यू आर जस्ट अ फूल. अँड इफ यू आर थिंकिंग की तू माझ्याशी लग्न करशील, देन यू आर अन इडियट. आय हेट यू. नॉट आय हेट यू, आय मीन नचिकेत देशपांडे. आय डिस्पाइज यू. गेट लॉस्ट. गो टू हेल. अप्पा काढा घ्या. नकोय मला. का काय झालं अप्पा? काही खायला हवंय का दुसरं काही? नाही नाही, ती कल्पना कामात होती ना, म्हणून मी स्वतः तुमच्यासाठी काढा घेऊन आलोय. अप्पा तुम्ही माझ्यावर रागवलायत का? नाही, मला आता खायची प्यायची काहीच इच्छा नाहीये. अहो अप्पा जाऊ द्या ना, जे झालं ते झालं. तुम्ही किती त्रास करून घ्याल जीवाला. अरे असं कसं जाऊ द्या.
त्या दोन कांगारूंमुळे केवढी मोठी माझी नाचक्की झाली. ते समिती सदस्य मला या अप्पा केतकरला फिदी फिदी हसत होते. अरे उभ्या आयुष्यात माझा असा अपमान कधी झाला नव्हता. हो ना, एवढ्या कष्टाने मोठ्या कार्यक्रमाची व्यवस्था केली होती, सगळी फुकट गेली. छा, म्हणजे माझा अपमान झाला याचं काहीच वाटलं नाही तुला? नाही नाही अप्पा, तसं नाही हो, त्याचं तर खूप वाईट वाटतंच ना. पण अप्पा मी काय म्हणतो, माझं जरा ऐकून घ्या ना. वा, आता तुमचंच बोलणं ऐकून घ्यायचं बाकी राहिलं होतं. बोला बोला. नाही तसं नाही अप्पा, पण जाऊ द्या ना अप्पा, विसरा ना अप्पा. अहो त्यांचं आयुष्य आहे, ते लग्न करतील न करतील, एकत्र राहतील न राहतील, कसे राहतील, किती राहतील, मुळात राहतील की नाही राहतील. पण अप्पा जाऊ द्या ना, सोडा ना त्यांना. आणि हे समितीचे सदस्य जे आहेत त्यांच्याकडून झालेला अपमान तुम्ही मनावर घेऊ नका हो, काही दिवसात ते सुद्धा विसरतील हो. मूर्ख आहेस तू प्रसन्न, तुला काय वाटलं मी का त्यांना सगळ्यांच्या समोर आणलं? का का का? अरे एकदा का त्यांचं प्रकरण जगजाहीर झालं की त्यांना लग्न करावंच लागेल. आणि त्या कांगारणीचा काही फार दिवस मुक्काम नाहीये इथे. तेव्हा लग्न झाल्यानंतर ही कांगारीण परत जाताना कांगारूलाही बरोबर घेऊन जाईल. आणि मग ही परदेशी पिढा आपल्या मागची कायमची कळेल. लक्षात येत आहे का काही तुझ्या प्रसन्न? वा 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 अप्पा, हो किती पुढचा विचार करता हो तुम्ही. म्हणजे एका दगडात तुम्ही दोन पक्षी, नाही दोन कांगारू मारले सरळ सरळ. पण अप्पा आता पुढे काय करायचं ठरवलं तुम्ही? काहीही करून त्या दोघांमध्ये समेट घडवून आणायलाच हवा. समितीच्या पुढच्या बैठकीत त्या दोघांकडून त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली घेतो की नाही ते बघ. वा 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 वा, कमाल आहे अप्पा कमाल. मानलं तुम्हाला, मी आहे तुमच्या पाठीशी. म्हणजे बरोबर आहे तुमच्या, तुम लढो. गुड मॉर्निंग. आज पण व्हिडिओ काढणार का माझा? नाही 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 नाही. आता त्या आधीच्या सगळ्या गोष्टी मनातन काढून टाक, विसरून जा एवढं सगळं, विसरून जा. अच्छा ठेवायच्या नसतात मनात. ओके कू. मी पाहत होतो की तुमची हल्लीची पिढी मात्र सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहे. म्हणजे रोज सकाळी उठून व्यायाम करणं, आपल्या तब्येतीची काळजी घेणं. आता कसं आहे ना, काळजी तर घ्यावीच लागणार ना अप्पा. आफ्टर ऑल हेल्दी माइंड स्टेज इन अ हेल्दी बॉडी. आपल्या देहाची काळजी आपणच घ्यायची असते. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. पण तुमच्या या पाश्चात्य प्रकारापेक्षा आमचा योग उत्तम. हो पण मला ना ते थोडं बोर होता. आता फुल मस्त म्युझिक लावून एक्सरसाइज केली ना की वेळ कधी निघून जातो काही कळतच नाही. एरोबिक्स लाईक म्युझिक इन ऑल, पण अँड इट इज व्हेरी गुड फॉर युअर हार्ट ऑल्सो. बरोबर आहे बरोबर आहे, पण योग आणि सूर्यनमस्कार यामध्ये देखील हे सगळं असतच की. हे बघ तू साधा ताडासन करून बघ. ताडासन? ताडासन थोडी लांब तिकडे. नाही बघ असं करायचं.
This is interesting. Hey, Badasan. Wait, now I'll try. Kar. So, goes up. This feels good, yeah? वाटलं का नाही मस्त वाटलं का नाही आता आपण वज्रासन करूया वज्रासन ओके ओके अग असं काय बसतंय हे दोन्ही पाय आहेत ना ते असे मागे घ्यायचे Relax. तुम्हाला मसल स्ट्रेच झाला असेल अप्पा वेट मी दाखवते तसं करा ओके सो दिस गोज अप सी यू कॅन स्टँड बेसिकली एक्सरसाइज कुठलीही असली ना तर ती बॉडी साठी महत्वाचीच असते एकदम फिट बरोबर तू असं कर तू बस व्यायाम करत सुरू ठेव तुझा व्यायाम नाही काय Dreaming? Ow! Ay. अहो कशामुळे दुखतात तुमचे पाय एवढे आज अहो तुम्ही तेल चोळाव आधी नीट ते चोळतेच आहे पण कशाने दुखतायत ते तरी कळू दे व्यायाम केला ना आज अहो तो तर रोजच करता की हो पण आज जरा जास्तच झाला का हो या कांगारिणीला शिकवत होतो ना व्यायाम काय काय म्हणालात कुणाला शिकवत होतात अहो कादंबरी अहो हाड मोडेल ना माझ जरा हाडू दामा हो हो पण तिला शिकवायला कशाला गेला होतात तुम्ही रणनीती म्हणतात त्याला मला बापडीला समजेल अशा भाषेत बोलता का तुम्ही जरा जोपर्यंत त्या दोन कांगारूंना मी ऑस्ट्रेलियाला परत पाठवत नाही ना तोपर्यंत मी काही स्वस्थ बसणार नाहीये लक्षात असू दे अहो पण आता एवढं झाल्यावर परत कशाला त्या वाटेवर जायचंय म्हणते मी सोडून द्या आता तो विषय कायमचा हे बघा मी कोणता विषय सोडून द्यायचा आणि कोणता विषय ठरायचा हे तुम्ही मला सांगायचं नाही पण त्या तरुण मुलांच्या भांडणात आपण कशाला पडायचं म्हणते मी कसं दिसत ते अरे असं कसं नाही मिटणार मी त्यांचं भांडण मिटवून त्यांना इथून परत पाठवणारच जोपर्यंत मला त्या मोठ्या कांगारू कडून ह्या कांगारू आणि कांगारणीच्या लग्नाची छायाचित्र येत नाहीत तोपर्यंत मला चैन पडणार नाही लक्षात असू दे मला वाटलं होत हे हा विषय सोडून देतील पण हे तर हट्टालाच पेटले What are you staring at? Diggs! काय विचार करतो भाई हिटलरने हिला धोतर सांभाळत योगासन शिकवलं हिटलरचा हा वर्जन कधी मार्केटमध्ये आला त्याचाच विचार करतोय पण मी कोच नाही बोलत आहे तो मला असे वेगवेगळे आसनं करून दाखवत होता हिटलरने ना आतापर्यंत मला फक्त लातासनच करून दाखवलं लातासन अरे लातासन भाई लातासन लातासन हा अच्छा लातासन ओके आय गेट इट तो स्वदेशी केतकर आहे तो कशाला योगासन शिकवेल तिला आय स्वेअर त्याने ना मला असं ताटासन करून दाखवलं
आणि मग त्यानंतर त्याचंच पाय दुखायला लागले. काय आरडा ओरडा सुरू? नो नो, मग मी त्याला ऍरोबिक्सचे असे एक मस्त स्टेप शिकवले. आयुष्यपट ही कामाला झाली हा भाई, तू म्हणजे ना भारीच आहेस. बट ही सो अनप्रेडिक्टेबल ना, आज असं अचानक माझ्याशी एवढं स्वीट स्वीट एवढं चांगलं चांगलं कसं वागत होता तो? ते पण तोच विचार करतो. त्याच्या डोक्यात ना काहीतरी शिजत असणार. ए नाही नाही, त्याला असं काय त्याच्या डोक्यामध्ये काही शिजत नाही. त्याला असं कळलंय की मी त्याच्यापेक्षा भारी आहे. तू ही हॅज कम्प्लीटली सरेंडर्ड इन फ्रंट ऑफ मी. नो नो, नॉट दॅट सिम्पल. व्हॉट डू यू मीन? आय मीन हा हिटलरचा काहीतरी नवीन गेम आहे. गेम? आय डोंट थिंक सो. तुला अजून त्याचा नेचर माहिती नाही. इज अ डिफिकल्ट मॅन. नाही 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 भाई, बरोबर बोलतोय. तो जाम डेंजर आहे. असं काय करणार आहे तो? मी नाही घाबरत कोणाला. आणि तुम्ही पण ऍक्च्युली फार विचार नका करू. नाही नाही, इनफॅक्ट विचार केला पाहिजे. विचार? त्या ओल्ड फॉक्सचा? हाउ बोरिंग. देर आर मोर इंटरेस्टिंग थिंग. आय मीन अलर्ट राहायला पाहिजे आपण. वी कॅनॉट गेस व्हॉट हिज नेक्स्ट स्टेप विल बी. तातडीनं का बोलून घेतलं? एक महत्वाचं काम होत. काय? काय काय? त्या कांगारूंचा समेट घडवून आणण्याच्या मोहिमेत तू माझ्या सोबत आहेस ना? म्हणजे काय आप्पा? आहे आहे. पण आप्पा नेमकं काय करायचं ते माहीतच नाही मला. सांगतो ना. हे बघ, उद्या सकाळी लवकर उठून घराच्या बाहेर पड आणि त्या बोरकरांच्या दुकानात जाऊन दोरीच्या उड्या घेऊन ये. अप्पा ह्या वयात तुम्ही दोरीच्या उड्या मारणार? बघा म्हणजे माझ्यासाठी नाही रे. मग कोणासाठी? त्या कांगारणीसाठी हव्या तुम्हाला. अप्पा पण ही भेट देण्यामागे काय विषय प्रयोजन का बरं हे असं सगळं आहे ना? अरे त्या कांगारणीला व्यायामाची आवड आहे. तेव्हा आता जर मला तिच्याशी मैत्री करायची असेल तर तिला तिच्या आवडीची वस्तू द्यायला हवी ना. हो बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तिच्या आवडीची वस्तू म्हणजे स्वस्तात मिळणाऱ्या दोरीच्या उड्या. आप्पा तुम्ही खरंच खूप हुशार आहात. मग ना, अरे हळूहळू तिच्याशी अशी मैत्री वाढवतो आणि एकदा का माझ्यावर तिचा विश्वास बसला की मग मी माझ्या पद्धतीनं सगळं काय असेल ते तिला समजवू शकेन ना. तिला सांगेन की हे बघ, हाच कांगारू तुला योग्य आहे. आणि एकदा का त्या दोघांचा समेट घडवून आणला मग ते दोन्ही कांगारू उड्या मारत त्यांच्या देशात निघून जातील. आणि मग आपल्या मागची ही परदेशी कटकट कायमची दूर होईल. अप्पा कमाल आहे, तुमची कमाल आहे अप्पा तुमची खरंच. हे बघ, आता उद्या माझ्यातर्फे भेट म्हणून त्या दोरीच्या उड्यातून नेऊन दे. हो देतोच. आणि दुकानात गेला की ज्या सगळ्यात स्वस्त दोरीच्या उड्या असतील त्याच घे. हो हो, म्हणजे काय जवळजवळ फुकट असलेल्याच बघतो. फुकट बघतो.